औरंगाबाद अजिंठा विश्रामगृह येथे जनशक्ती संघटनेची बैठक संपन्न। माननीय अतुल भाऊ खुपसे पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या संवाद यात्रेनिमित्त औरंगाबाद शहर व जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। तसेच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात संघटन बांधणीसाठी उपस्थितांचे मत व विचार जाणून घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करून संघटन वाढीसाठी व बळकटी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। यावेळी सर्वांनी आपले मत व अनुभवानुसार विचार मांडले। लवकरच जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून जनसेवेस सुरुवात करून माननीय अतुल भाऊंचे हात बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला। या प्रसंगी रऊफ पटेल, प्रभाकर भुसारे बापू, अनिल पाटील शेळके, कल्याण शिंदे, संतोष दाडगे, बाबूराव मोरे, जावेद भाई, युवराज बोरसे, हाजी ए पी शहा, उस्मान भाई शहा, शेख नसीर मुस्तफा, शेख जावेद हबीब, रवी भोसले, सुरेश बोर्डे, युनुस शहा आदीची उपस्थिती होती। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट, प्रभाकर भुसारे, औरंगाबाद। आज औरंगाबाद जिल्हा जनशक्ती संघटनेच्या वतीने आलेल्या सर्वच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचं मी प्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आज या दिवशी आम्ही औरंगाबादमध्ये सुभेदारीला जी ही मीटिंग अरेंज केली होती, या मीटिंगचं महत्त्व थोडक्यात सांगायचं म्हणजे की नामदार वंदनीय आमदार बच्चू कडू साहेब यांच्यापासून प्रेरणा घेऊन अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उभ्या महाराष्ट्रामध्ये एक नव जनशक्ती संघटना या नावाने संघटन उभारत आहोत। आणि त्या संघटनेला उभारण्याचं कारण एकच की आमच्या भाऊंनी सांगितलं की नेत्याचा गुलाम होऊ नका, तुमच्या मायबापाचे गुलाम व्हा, शेतकऱ्यांचे गुलाम व्हा, बेरोजगाराचे कामगाराचे गुलाम व्हा। या पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये काही पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रत्येक पदाधिकाऱ्याला ज्या अडचणी येतात, एक दुसऱ्याच्या विचारामध्ये विचार मिळत नाही, त्या माध्यमातून जनशक्तीच्या हिशोबाने आता आम्ही हे संघटन उभा करत आहोत। आणि 100% हे संघटन आज उभ्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये सगळ्याच लोकांना दिसून येईल। आणि समस्त ग्राउंड लेवलचे शेतकऱ्याचे, बेरोजगाराचे, कामगाराचे प्रश्न मार्गी लागतील। एवढं बोलतो आणि इथं थांबतो।